शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादात अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले. रामदास कदम यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला आणि संध्याकाळी 6 वाजता रामदास कदम यांनी वर्षावर यावं असं सांगितलंय. त्यामुळे आज संध्याकाळी 6 वाजता रामदास कदम आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वर्षावर बैठक होण्याची शक्यता आहे. गजानन कीर्तिकर यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढून काल रामदास कदम यांचा उल्लेख हा गद्दार असा केला होता आणि त्यानंतर रामदास कदम यांनी गजाभाऊंचं वय झालंय अशा शब्दामध्ये त्यांची अवहेलना केली होती आणि त्यामुळे संपूर्ण वादामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय तोडगा काढतात याकडे लक्ष लागले. रामदास कदम यांना संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर बोलवले. दिवाळीचा सण सध्या आनंदात धामधुमीत सर्वजण साजरे करतायत. दुसरीकडे कोर्टाकडून फटाके बंदीसाठी निर्बंध घालण्यात आलेत, परंतु राजकीय फटाके मात्र महाराष्ट्रात सध्या जोरदार वाजू लागलेले आहेत. मी सध्या रामदास कदम यांच्या निवासस्थानी आहे आणि त्यांना भेटण्यासाठी प्रचंड प्रमाणात कार्यकर्ते, त्यांचे जवळचे बंधू, त्यांचे सगळे कार्यकर्ते आहेत ते आलेले आहेत. रामदास भाई, आज पाडव्याचा सण आहे, परंतु गेल्या काही दिवसांपासून आपल्या चॅनलच्या वतीनं तमाम महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या शिवसैनिकांना दीपावलीच्या खूप खूप मी शुभेच्छा देतो, सदिच्छा देतो आणि अतिशय दुःखित अंतकरणाने मला सांगावं असं वाटतंय की एकाच पक्षामधल्या दोन नेत्यांचे दिवाळीमध्ये फटाके फुटत आहेत किंवा दिवाळीमध्येच महाराष्ट्राला शिमगा पाहायला मिळतोय तर निश्चितपणे शोभनीय नाही. माझी गजानन कीर्तिकरांना मी विनंती केली होती की भाऊ, तुम्ही कालपर्यंत याच माझ्या खुर्चीवर बसून सांगत होतात की मी आता माझं वय झालं, मी निवडणूक लढवणार नाही. मात्र उद्धव ठाकरेंकडनं आपल्या मुलाला लोकसभेची तिकीट जाहीर झाल्यानंतर तुम्ही लगेच जवान कसे झालात, लगेच तुम्ही इथून निवडणूक लढवायला कसे तयार झालात? मग आपल्या मुलाला निवडून देण्यासाठी एकनाथ शिंदेकडनं तिकीट घ्यायचं आणि घरी बसायचं आणि आपल्या मुलाला निवडून द्यायचं असं काही नाही ना. मग इतका बदल आपल्याला तातडीनं का झाला? थोडा अविश्वास निश्चितपणे दाखवला जायला नाहीलाच होता, कारण तुम्ही आणि तुमचा चिरंजीव मुलगा एकाच ऑफिसमध्ये बसता, तुमचा सगळा फंड तोच वापरतो, मग बाप बेटे एकमेकासमोर उभा राहण्याचं नाटक कसं टिकवत आहे? हाच फक्त माझा विषय होता. मात्र तुम्ही माझ्या विरोधामध्ये प्रेस नोट काढलीत, मला पुष्कळचं काय त्यामध्ये बोलून गेलात. भाऊ, तुम्हाला माझ्या विरोधामध्ये बोलण्याचा नैतिक अधिकार नाही आहे. रामदास कदम मी गद्दारी कधीच केली नाही, उलट तुम्ही तुमच्या पत्नीशी गद्दारी केलीत आणि सेंड खायला तुम्ही पुण्याला जाता. हे बोलू का मी? महाराष्ट्रात सांगू का काय काय तुमचं आहे ते? आम्हाला ते बोलायला लावू नका. तुम्ही ज्येष्ठ नेते म्हणून कालपर्यंत तुमचा रिस्पेक्ट ठेवला, इज्जत ठेवली, गुहागर मतदारसंघामध्ये आनंद गीतेने मला पाडली, मी त्यांना पाडायचा प्रयत्न केला नव्हता. 33 वर्षाच्या अगोदर तुम्ही माझ्या, मी जे शाखाप्रमुख म्हणून काम केलं, माझ्या कामावर तुम्ही निवडून आलात आणि 33 वर्षानंतर तुम्हाला आता साक्षात्कार झाला की तुम्हाला मी पाडायचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या जनतेला गद्दारीचा शिक्का लावण्यासाठी तुम्ही माझ्यावरती प्रयत्न केला. गजाभाऊ, निषेध करतो, धिक्का करतो, पण सुदीपभाऊंच्या पाठीत तुम्ही खंजूक बसलात, तुम्ही गद्दारी केली, तुम्ही बेईमानी केलीत त्यांच्याशी लोकाधिकार समितीच्या माध्यमातून. हे मला बोलायचं नव्हतं, पण गद्दार तुम्ही आहात, गद्दारी तुमच्या नसामध्ये आहे आणि म्हणून इतर नेता तुम्हाला गद्दार दिसतो काय? आता तुमच्या जेव्हा पित्त उघडं पाडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुमचं पित्त खवळलं आणि इतर नेत्यांना तुम्ही गद्दारीचा शिक्का मारून तुम्ही त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करताय. महाराष्ट्र उघड्या डोळ्यात तुम्हाला पाहतोय. रामदास कदमला पण ओळखतात आणि गजानन कीर्तिकरला पण महाराष्ट्र ओळखतो. तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तुम्ही वाढलेला आहात, गजाभाऊ तुम्ही देखील नेहमीच त्यांच्या सहवासात राहिलेल्या आहात, असं सगळं असताना एकमेकांवर आरोप प्रत्यारोप. म्हणणं आहे की गजाभाऊंनी सन्माननीय प्रमुख नेते आमचे एकनाथ शिंदे यांच्यावर बसायला होतं, बोलायला होतं. मला त्याबद्दलची हो, काल जाऊन भेटले ते एकनाथ शिंदे साहेबांना, पण प्रेस नोट काढण्याच्या आधी भेटला असतात तर त्याला अधिक चांगलं झालं असतं. हा तमाशा महाराष्ट्रात बघायला मिळाला असता ना, हे सगळे फटाके फुटले नसते महाराष्ट्रामध्ये. मग आपण झक मागची शेण खायचं आणि मग नेत्यांना जाईन बसायचं. मागच्या वेळेला पण त्याने असंच केलं, आधी माझ्या विरोधात प्रेसमध्ये गेले, त्या सगळ्या शाखामहूंच्या नियुक्त्या केल्या आणि 6-6 शाखामहूंना एकाच वेळा काढले, तेव्हा मी विरोध केला, त्यावेळेला पण आधी प्रेसमध्ये गेले आणि मग एकनाथ शिंदे साहेबांना भेटले. हीच त्यांची पद्धत आहे, त्यांचं राजकारण मी त्यांची नसनस ओळखतो. गजाभाऊ, तुमच्या मुळावरती उठलो, तुम्ही खरे काय आहेत तर तुमचं वस्त्र हरण करायला मला लावू नका, मला बोलायला लावू नका, तुमची अडचण होईल, महिला देखील तुम्हाला मत देणार नाही, चपलांनी तुम्हाला मागतील. गजाभाऊ, कृपा करून माझ्या नजर लागू नका, मी कडवा सैनिक आहे, शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे, भगव्या झेंड्याचा शिपाई आहे, गद्दारी बेईमानी तुमच्या रक्तात आहे, माझ्या नाही. पुण्याचा विषय काय होता? तुम्ही पुण्याचा विषय जर बोललो तो समजणे वाले काही विषय काफी आहे, तो गजाभाऊंना कळलं असेल, कळेल मी काय बोललो ते, पुण्याला काय त्यांची गडबड आहे ती. एक इशारा देत, फक्त इशारा देतोय, पुढच्या वेळेला बोलेन ना, पुढच्या वेळेला बोलेन.
आता तुम्ही ज्या वयात आहात किंवा तुम्ही ज्या ज्येष्ठ शिवसैनिकांमध्ये आहात त्यामध्ये हे आरोप प्रत्यारोप दोघांनाही तुम्हाला शोभताय का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हे कधी थांबणार? सुरुवातीलाच म्हटलं हे अशोभनीय आहे. एकाच पक्षाचे दोन नेते एकमेकावरती तोफा टाकतायत, फटाके फुटतायत, वस्त्रहरण करतायत एकमेकाचं, हे अशोभनीय आहे. मी आज संध्याकाळी 6 वाजता एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आहे. आताच त्यांच्या फोनवरती बोललो, आम्ही चर्चा करणार आहे, मी त्यांना बोलून घेण्यास सांगणार आहे आणि भविष्यामध्ये कुठे अडचण झाली तर त्यांनी चर्चा करावी पक्षामध्ये. पण प्रेसकडे येऊन प्रेस नोट काढून आपल्याला त्याला गद्दार आणि बेमान म्हणायचं आणि बदनामी करायची, हे गजाभाऊंसारख्या माणसाला शोभत नाही. हे राजकारण करत आहेत ते. जर उमेदवार म्हणून उभे राहिले तर रामदास कदमांची भूमिका नाही, गजान कृतिकरांनी उभं राहायचं की नाही आता त्यांचा प्रश्न आहे. मी पक्षप्रमुखांना बोलेन त्यांच्या आतल्या गोष्टी काय आहेत त्या. ते महिलांसमोर मतं मागायला जाऊ शकतात का? त्यांची आताची भूमिका काय, या वयामध्ये त्यांचे चाळे काय चालले आहेत, मला बोलायला लागेल. मग नाही राजानं मला बोलायला लागेल. अजून सुद्धा मी पथ्य पाळतोय, त्यांनी समजून घ्यावं, समजावं. त्यांनी पक्षाची प्रतिमा खराब होणार, एखाद्या पक्षाच्या नेत्याचीच प्रतिमा जबरदस्तीच खराब काय निघाले ते, मग त्याला इलाज काय घेऊ? शेवटी मला उत्तर तर दिलंच पाहिजे ना, नाही इलाजानं दिलं पाहिजे ना. अहो 33 वर्षाच्या आधी मी खेडमध्ये लढलो, दाऊद समोर इथला शाखाप्रमुख कांदिवलीचा, खेडमध्ये जाऊन आमदार होतो आणि हे म्हणतात मला पाडायचा प्रयत्न केला. कशात बसत आहे? 33 वर्षानंतर त्यांना साक्षात काय झालं? आता कधी बोलले नाहीत. 100 वेळा माझ्या घरी आले, जेवले, सगळं खालं, तेव्हा कधी बोलले नाहीत. आज तुम्ही मला बदनाम करण्यासाठी प्रेस नोट काढताय आणि वाटेल ते बोल त्यात लिहिताय तुम्ही. मी जर वाटेल ते जर लिहिलं तुमच्या बाबतीमध्ये तुमची अडचण होईल, अडचण होईल त्यांची. काही संपर्क साधणार आहात गजानन कीर्तिकरांची? मला त्याची आवश्यकता ना, गरज पण नाही. त्यांनी प्रेस नोट काढता न काढता बोललो असतो मी त्यांच्या घरी पण गेलो असतो चर्चा करण्यासाठी. आता नाही, मी स्वाभिमानी आहे, लाचार नाही. अमोल कीर्ती सैनिक आहे शिवसेना प्रमुखांचा. अनिल परब असं म्हणतात की ह्या दोघांच्या भांडणात भाजप, त्यांच्या अवकात काय हो, कुणाचं नाव घेत आहे, त्यांच्या अवकात काय, त्यांनी पहिल्यांदा बघावं कालच्या ग्रामपंचायतीचे निकाल काय, त्यांनी पहिल्यांदा बघावं आणि मग इतर त्यांनी बोलावं. त्यांचा अधिकार आहे का बोलण्याचा, नैतिक अधिकार त्याला आहे का? आमचा काय ते बघू, आम्ही निस्तारू ना, आम्ही आहेत ना एकनाथ शिंदे, बघतील, बोलू त्यांच्याकडे. अमोल कीर्तिकर उमेदवार असेल तर सिद्धेश कदम हे भविष्यात उमेदवार? अजिबात आम्ही उमेदवारी मागितली नाही, मागणार देखील नाही. पण गजाभाऊनी उभं राहू नये ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. मुलगा आणि त्यांचं ऑफिस एकत्र, काम एकत्र, गजाभाऊंचा फंडा तोच वापरतो आणि फक्त उभं राहण्याचं नाटक करून आपल्या मुलाला निवडून देण्यासाठी हे पुत्रप्रेम सगळं हे आहे, हे सगळं लक्षात येत आहे. तर गजाभाऊ कालपर्यंत म्हणत होते मी निवडणूक लढवणार नाही, आता अचानक असं काय झालं की त्यांच्या मुलाला तिकडून तिकीट मिळाल्यानंतर आज त्यांची भाषा वेगळी आहे. माझ्यासमोर उद्धव ठाकरे गाव दे ना तर अमोल गाव दे, अगं एकाच ऑफिसमध्ये बसताय ना तुम्ही. कालचे दिवाळीचे जे बॉक्स आहेत ते दोघांचे एकच म्हणून त्यांनी पाठवले आहेत ना. अहो मांजर डोळे झाकून दूध प्यालं तर त्याला दुनिया सगळी बघत असते, इथं गजाभाऊ माहिती नाही. तुमची ओळख सगळ्यांना पटलेली आहेत आणि मुलासाठी तुम्ही काय करू शकता हे पण कळलं आहे. त्या बेमानी पुन्हा पक्षाचे करू नका अशी माझी त्यांना पुन्हा विनंती आहे. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि आपल्याला देखील दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर हे होते रामदासभाई कदम यांनी गजानन कीर्तिकरांचं अक्षरशः या मुलाखतीमध्ये वस्त्रहरण केले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण का आगामी काळात जर आपण काही बोललात तर मी आपल्याबद्दलचे अनेक गौप्यस्फोट या मुलाखतीमध्ये करू शकतो असा एक सूचक इशारा रामदास कदम यांनी दिलेला आहे. कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. त्यामुळे शिवसेनेच्या या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये पातळी पुढे जाऊन होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांमध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय तोडगा काढतात संध्याकाळी कळेल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.